साताऱ्यातील मद्यपींनाही दिलासा, मद्य विक्री सशर्त परवानगी, कंटेनमेंट झोन मध्ये मात्र बंदी। शासनाने लॉकडाऊन कालावधीमध्ये दारू दुकाने सुरू करण्यास खालील अटींच्या अधीन राहून परवानगी दिलेली आहे। अनुज्ञप्ती प्रकारातून फक्त सीलबंद मद्य विक्री करण्यास परवानगी राहील। ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील, तर शहरी भागात महानगरपालिका हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्य विक्री दुकाने चालू करता येणार नाहीत। त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्य विक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलनातील उकत अनुज्ञपती सुरू करता येतील अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येऊनच परवानगी देण्यात येईल। सीलबंद मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर 25 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये व 2 ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणं अनिवार्य राहील। त्याकरता दुकानांसमोर प्रत्येक 6 फुटावर वर्तुळ आखून घ्यावीत। ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेडिंग व्यवस्था करणं बंधनकारक राहील। संबंधित सर्व नोकरांची ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास ग्राहकास सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये। दुकान व सभोवतालचा परिसर दर 2 तासांनी निर्जंतुकीकरण करणं आवश्यक राहील। तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हँड रब, सॅनिटायझर आवश्यक प्रमाणात वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील। भारत सरकार गृह मंत्रालय आदेश क्रमांक 43/2020 DM 1A दिनांक 1 मे 2020 मधील परिशिष्ट 1 नुसार कामाच्या ठिकाणी पाळण्याची मार्गदर्शन तत्वे किरकोळ विक्रेत्यांना पाठवणे आवश्यक राहील। अशा किरकोळ मद्य विक्री दुकानांमध्ये लॉकडाऊन बाबतची मार्गदर्शन तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्ती धारकाची असेल। मद्य विक्री उघडी करण्यासाठी कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल। मुंबई विदेशी मद्य नियम 1953 नियम 70D अन्वये विहित केलेली मद्य बाळगणे, खरेदी करणे याच्या समतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्य विक्रेत्यानं काळजी घेणे आवश्यक राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुज्ञप्ती कक्षामधून अस्थापनेमधून मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी। अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल। कोणत्याही अनुज्ञप्ती धारकानं अथवा त्याच्या नोकरानं सदर मार्गदर्शन तत्वाचा भंग केल्यास त्याचं दुकान तात्काळ बंद करण्यात येईल व त्याच्या विरुद्ध कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल। अनुज्ञप्ती धारकानं त्याच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा एक फलक लावावा व फलकावर खालील तपशील छापण्यात यावा। दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एकावेळी दुकानासमोर 5 पेक्षा जास्त व्यक्ती असू नये, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर अनिवार्य राहील। सर्व ग्राहकांचं थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल। ज्या ग्राहकांना सर्दी, खोकला, ताप सारखी लक्षणं आहेत त्या व्यक्तींना दुकानात प्रवेश करू नये। दुकानात मद्यप्राशन करता येणार नाही, थुंकण्यास सक्त मनाई असेल। दुकानदाराकडून किंवा ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल। अनुज्ञप्ती धारकांनी खालील बाबींचा अवलंब करावा। कामगारांचे हातमोजे व मास्क वापरणे बंधनकारक राहील। अनुज्ञप्ती धारकांनी आवश्यकता असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्यावी। कोणत्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही व गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी। त्याकरता 25 ग्राहकांसाठी टोकन सिस्टीम राबवून मद्य विक्री करण्यात यावी। कोविड-19 पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेण्याबाबत सर्व कामगारांना प्रशिक्षित करणं महत्वाचं राहील। दुकान सुरू करण्यापूर्वी आराखडा तयार करणं महत्वाचं राहील। कंटेनमेंट झोनमध्ये कसल्याही परिस्थितीत दुकानं सुरू केली जाणार नाही। अनुज्ञप्ती सुरू झाल्यानंतर जर भविष्यात एखाद्या ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाला तर त्या ठिकाणी व्यवहार बंद करण्यात यावेत। त्याबाबत अनुज्ञप्ती धारक आणि संबंधित प्रांत अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोनची माहिती प्राप्त करून घेणं गरजेचं राहील। जर ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर झाला तर त्याने संबंधित अनुज्ञप्ती तात्काळ बंद करण्याची जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी त्याची राहील। देशी दारू दुकानांमधून फक्त सीलबंद बाटलीचीच विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। अनुज्ञप्तीमध्ये ग्राहकांना मद्यसेवन करण्यास येऊ नये। कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्य विक्री करताना
एमआरपीचं उल्लंघन करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. प्रतिनिधी उमेश लांडगेसह एबीपी माझा सातारा.